पुणे जिल्ह्याच्या मावळ व मुळशी तालुक्याच्या सीमेवरचं हे निसर्गरम्य गाव काशिक. मोजकीच लोकसंख्या असलेल्या या गावात पारंपरिक शेती आणि दुग्धव्यवसाय हेच उपजीविकेचं प्रमुख साधन आहे. याच गावात एका ध्येयवेड्या व्यक्तीची भेट झाली, ती म्हणजे अप्पा टेमघरे. सध्या वाचनाची आवड कमी होतीये असं सर्वत्र ऐकू येत असतं. त्यातच खेड्यापाड्यातल्या दुर्गम भागातल्या मुलांना शहरातल्यासारखी पुस्तकं आणि वाचनालयं मिळत नाहीत असंही आपण म्हणत असतो. पण या गावात मात्र चित्र वेगळं आहे. गावातल्या वाडीवस्तीतल्या मुलांना पुस्तकं आणि सांस्कृतिक गोष्टी मोफत मिळाव्यात म्हणून गेल्या 20 वर्षांपासून अखंडपणे अप्पा काम करत आहेत. वयाच्या 70व्या वर्षीसुद्धा तरुणांच्या उत्साहाने अप्पा काम करत आहेत. ह्या गावात आल्यावर आपल्याला अनपेक्षित एक इमारत डोळ्यासमोर येते, ती म्हणजे अप्पा टेमघरे यांच्या अथक प्रयत्नातून उभं राहिलेलं हे 15,000 पुस्तकांचं वाचनालय. या वाचनालयाची यशोगाथा आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. हे काशिक हे माझं गाव आणि आम्ही चौघे भाऊ. ह्या गावामध्ये आम्ही पहिली ते 7वीपर्यंत शिक्षण घेतलं. नंतर 7वी पास झाल्यानंतर आम्ही आमचे दोघे भाऊ भिवंडी येते कामानिमित्त तिथं आम्हाला काम करायची. त्यांच्याकडे आम्ही ठरवलं की आपण दोघांनी शिक्षण घ्यायला तिकडे जायचं 8वीनंतर. आणि 11वी पास झाल्यानंतर मग पुढं काय करायचं, शिक्षण तर परिस्थितीमुळं आम्हाला पुढं घेता येत नव्हतं. मग आम्ही पुन्हा तिथून पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये आम्ही छोटे मोठे आपले असे नोकऱ्या करायला सुरुवात केली. कुठं टीव्हीचं ते दुकान किंवा रंगाचं दुकान सायद्री केमिकल शेगाव रोडला, तिथं आम्ही आपलं रोजंदारीवर काम केलं. पुढं 1974 टिळक आयुर्वेद महाविद्यालय दारवाला पूल या ठिकाणी शिपाई म्हणून काम सुरुवात केली. आणि शिपाई म्हणजे ती सुद्धा ग्रंथालयामध्ये. ही पुस्तकं मी वारंवार काढून वाचायचो. संपूर्ण ग्रंथालयाची मी माहिती घेतली आणि तिथूनच पुढे मला त्या कॉलेजमध्ये प्रमोशन मिळालं. त्यामुळे पूर्ण ग्रंथालयाची माहिती झाल्यानंतर त्यांनी मला प्रमोशन दिलं आणि क्लेरिकल म्हणून बढती दिली. इथेच नमी थांबता मग त्यांनी पूर्ण मला 1977 असिस्टंट लायब्रेरियन ह्या काम करण्याची संधी दिली. मला 1985 मग त्यांनी असिस्टंट लायब्रेरियनचं स्केल द्यायला सुरुवात केले. तर माझी सर्व्हिस 2010 संपली, तिथपर्यंत आता एक डॉक्टर BMHC झाले. आपण आपल्या गावासाठी सुद्धा काहीतरी करावं म्हणून मी ग्रंथालयाबद्दल बाहेर अशी माहिती घेत गेलो. तर 1967 कायदा शासनाने केला होता, महाराष्ट्र शासनाने, की गाव तिथं ग्रंथालय. आणि ते माझ्या डोक्यात राहून गेले की गाव तिथं ग्रंथालय, मग आपण आपल्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचं कधीतरी ग्रंथालय आपण काढू अशी मनात पूर्ण इच्छा झाली. ही 1999 गोष्ट आहे. मग मी त्यांनी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला काही पुस्तकं स्वतः घ्यावं लागतील आणि ती पुस्तकं ठेवण्याकरता 1-2 कपाटं घ्यावं लागतील आणि ती जागा एक तुम्हाला उपलब्ध करून घ्यावं लागेल. मग तुम्हाला ते प्रस्ताव द्यावा लागतो गव्हर्नमेंटकडे. मग तो तुम्हाला पहिले ड वर्ग, नंतर क वर्ग, ब वर्ग अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. तर मग मी ती मनावर घेतलं की नाही आपण हे करायचं. म्हणून मी जवळ या ठिकाणी आमच्या गावामधील हनुमान तरुण मंडळाच्या काही खोल्या 2-3 होत्या, मग त्यातली एक खोली मी घेतली आणि तिथं स्वतः पुस्तकं खरेदी करून तिथं मांडली आणि लोकांना द्यायला लागलो सुरुवात केली. 2010 मी रिटायर झालो. मग पूर्ण वेळ ग्रंथालयाकडे मी लक्ष देऊ लागलो आणि आमच्या गाव आमची जी स्वतःची शेती आहे
आमची जी जागा आहे त्या जागेतून 3 गुंठे जागा मी आर आर फाउंडेशन कलकत्ता यांना ते बक्षीसपत्र लिहून दिल्यानंतर त्यांनी काही रकमेचं अनुदान दिलं आणि काही रक्कम आम्ही स्वतः टाकली आणि 1400 स्क्वेअर फूटचं हे ग्रंथालय आम्ही उभं केलं. त्या माध्यमातून बऱ्याच कार्यकर्त्यांना मी मुळशी तालुक्यामध्ये जवळजवळ 22 ग्रंथालय मी लोकांना गाव तिथं ग्रंथालय करून दिले. ते मला समाधान वाटलं की आपण जे काम करतो ते इतर गावांमध्ये सुद्धा आपण चालू केलं. आपल्या गावाला तर ब वर्ग आता मला मिळाला, माझी इमारत पण झाली आणि पुस्तकं जाता जवळजवळ माझ्याकडे 15,000 पुस्तकं आहेत. पुस्तकं देणे आणि घेणे एवढंच आपण ते इथं ठेवलेलं नाही मी की वाचक सर्व बाजूनी संपन्न व्हावा, चांगलं त्याला ज्ञान मिळावं या दृष्टीने आम्ही गावामध्ये आमच्या वाचनालयाच्या वतीने जे मल्हार वाचनालयाच्या वतीने आम्ही 1 ते 7वीपर्यंत प्रत्येक वर्गामध्ये 1 ते 2 नंबर जे विद्यार्थी काढतील अशा लोकांना अशा विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेश पुस्तक सेट आम्ही त्या विद्यार्थ्यांना देत असतो. आणि 1989 पासून हा कार्यक्रम आम्ही सामाजिक करतो. ही आरोग्य शिबिर आम्ही टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील जवळजवळ प्रत्येक वर्षी कधी 50 कधी 60 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे 7 दिवस या ग्रंथालयामध्ये राहून गावातील सर्व लोकांची सेवा करतात. म्हणजे शिबिरच असतं आणि ते सोडून घरोघरी जाऊन लोकांना तपासणं औषधं देणं हा सुद्धा कार्यक्रम मी जय मल्हार वाचनालयाच्या वतीने राबवत असतो. तसेच प्रेरणा दिन हा 15 ऑक्टोबरला कार्यक्रम असतो, त्यावेळेला संपूर्ण वाचक ग्रंथालयामध्ये जमा करून आपण तोही कार्यक्रम राबवत असतो. बाहेरचे वाचक सुद्धा आमच्याकडे आहेत की पुण्याच्या ठिकाणी येऊन की आमच्या मुलांचे मित्रमंडळी आमचे मित्रमंडळी मग ते पुण्याहून रोज इथं येऊ शकत नाहीत म्हणून रविवारी आम्ही काय करतो इथून पुस्तकं घेऊन जातो आणि त्या सभासदांना पुराणाची व्यवस्था करतो आणि पुन्हा कधी इकडे पुढच्या रविवारी किंवा 8 दिवसांनी 15 दिवसांनी पुन्हा ती जमा करून लायब्ररी आणतो. अशा तऱ्हेने हे ग्रंथालयाचं देवाणघेवाणीचं काम चालू आहे. या ठिकाणी आपण बसलो आहे हे महिला विभाग आहे, शेजारचा बाल विभाग आहे, म्हणजे लहान मुलं जरी आली त्यांच्यासाठी पुस्तकं आहेत, बसायला वेगळी व्यवस्था केलेली आहे. त्याच्यावरती जे टेरेस आहे तिथं एक प्रशिक्षणासाठी असा हॉल मोठा बांधण्याची माझी इच्छा आहे. UPSC विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल अशा दृष्टीने मी तो पुढे करणार आहे. त्याच्यामध्ये माझा मुलगा रवींद्र टेंबरे हा काम करतो, त्याचप्रमाणे रवींद्र टेंबरेंची मिसेस कविता टेंबरे ह्या सध्या आता टिळक महाविद्यालयामध्ये सहग्रंथावरचं काम करतात, ते अधूनमधून येऊन इथं मला मदत करतात, सुचवतात. जे बंधू दत्तात्रय टेंबरे हे पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते, त्यांचं सामाजिक काम करायचं त्यांना खूप आवडलं, मग त्यांनी मला साथ दिली, मग मला हुरूप जास्त आलं. यामध्ये सिंहाचा वाटा म्हणजे आमच्या बंधूंनी खूप मोठं मला सहकार्य केलं, जागा घ्यायला अडथळा केला नाही व पुस्तकं वाढवण्यासाठी किंवा कुठल्या आमदारांकडून आम्हाला आमच्या ग्रंथालयासाठी कॉम्प्युटर नंतर पुस्तक सेट हे मोहन जोशी हे आमदार पुण्यामधले यांनीसुद्धा आम्हाला त्याकरता अनुदान दिलं. पूर्ण कुटुंब आम्ही या क्षेत्रामध्ये वाहून घेतलेलं आहे. आजूबाजूच्या गावांना पुस्तकं देणं घेणं सकाळपासून संध्याकाळपर्यंत हेच माझं काम असतं. सध्या जे मोबाईल
टी व्ही आणि याच्यामुळं वाचक वर्ग खूप प्रमाणात कमी येतो. तरी आम्ही घरी जाऊनसुद्धा पुस्तकं देण्याचा प्रयत्न करत असतो. नमस्कार, मी रवींद्र नामदेव टेमघरे, आप्पांचा मुलगा. ज्यावेळेस लायब्ररी चालू केली 1999-98 साली, त्यापासून मी आत्तापर्यंत माझे सचिव ह्या पदावरती कार्यरत आहे. आणि त्यांच्या प्रत्येक कामात, जे त्यांचं सामाजिक काम असेल, वाचनालयाचं असेल, तर त्यामध्ये त्यांना मदत करतो. आणि आत्ता ह्याच्या पुढचं जे ग्रंथालय आहे, आमचं स्वप्न आहे की आम्ही ते डिजिटल लायब्ररी आपण जी म्हणतो तर ती करण्याची आमची इच्छा आहे. हां, ह्या ग्रंथालयाचं काम करत असताना मला माझी पत्नी कैलासवासी शांता टेमघरे हिचा खूप शिवाचा वाटा आहे. तिच्यामुळं मला ग्रंथालय पुरस्कार मिळालेला आहे. ती मला नेहमी प्रोत्साहन द्यायची की तुमचं काम जे चालू आहे ते चालू असंच ठेवा, कुठे घरात जास्त लक्ष देऊ नका, पण या ग्रंथालयाच्या कामामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लक्ष टाका. तिच्यामुळं मला हा पुरस्कार मिळाला आणि ग्रंथालयाचं काम करण्याची प्रेरणा जोरात जोमात मिळाली. परंतु दुर्दैवाने 2 वर्षापूर्वी तिचं निधन झालं आणि माझा पुढं मनीषासुद्धा आहे, विचार आहे की ज्यावेळेला मी प्रशिक्षणाचा हॉल जो काढीन त्या ठिकाणी तिचं नाव कैलासवासी शांता टेमघरे देण्याचा माझा विचार आहे. आणि ह्या ज्या महिला वाचलेल्या आहेत, या महिलांना ही मुलं वाचून दाखवतात. काही महिला अशिक्षित आहेत, परंतु एखादा ग्रंथ, धार्मिक ग्रंथ, एखादं पुस्तक, वृत्ती या महिलांना वाचताना या महिला ऐकत असतात. असे ज्या ज्या वेळेला यांना शेतीतली कामं संपली की जातो ग्रंथालय येऊन बसणे आणि मुलांकडून वाचून घेणे. आम्ही गोष्टींची पुस्तकं वाचतो. मुक्तानिवृत्ती डपाळ, माझे शिक्षण 7वीपर्यंत झाले, याच गावात झाले, ह्याच गावात गेले. आणि मला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी इथे येऊन मला आवडेल ती पुस्तके घेऊन मी वाचते. व्हिडिओ अवश्य शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा.